शहरातील वाढता कचरा उचलण्यासाठी 50 हायड्रोलिक रिक्षा महापालिकेत दाखल झाल्या आहेत. शहरात कचऱ्याचे वाढते ढिगारे आणि महापालिकेकडे असलेली अपुरी यंत्रसामुग्री हा गुंता आता थोडा तरी सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. घनकचरा संकलनासाठी महापालिकेनं 50 हायड्रोलिक हॉपर्स खरेदी केले असून ते आज दाखल झाले. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून 110 लाख रुपयांचे अर्थसहाय्य महापालिकेस प्राप्त झाले आहेत. या निधीतून कचरा संकलनासाठी रिक्षा घेण्यात आल्या आहेत. यासाठी 2,32,49,950 रुपये खर्च झाला आहे. शहरातून दररोज 500 टनापेक्षा जास्त कचरा निघतो. हा कचरा संकलित करण्यासाठी फक्त 40 ऑटो टिप्पर्स, 18 हायड्रोलिक हॉपर्स रिक्षा उपलब्ध होत्या, त्यामुळे कचरा संकलनावर मर्यादा येत असत. नव्या रिक्षा खरेदी करण्याचा प्रस्ताव अनेकदा आला आणि बारगळला. त्यावर आढावा बैठकीत वादही झाले. अखेर ही वाहनं आज दाखल झाली. महापौर त्र्यंबक तुपे यांच्या हस्ते या रिक्षांचं उद्घाटन झालं. यावेळी उपमहापौर प्रमोद राठोड, मोहन मेघावाले, विरोधी पक्षनेता अयुब जहागीरदार, नगरसेवक राजू वैद्य, गोकुळ मनके, महिला बालकल्याण समिती सभापती अर्चना निळकंठ, नगरसेविका मीना गायके, स्मिता घोगरे, उपायुक्त अयुब खान, रवींद्र निकम, तांत्रिक विभागाचे युजी शिरसाठ आदींची उपस्थिती होती. माननीय पालकमंत्री साहेबांच्या प्रयत्नाने या ठिकाणी DPTCच्या माध्यमातून आज 50 हायड्रोलिक रिक्षा महापालिकेच्या सेवेत आलेले आहे. त्यामध्ये शहरातील कचरा संकलन करण्यासाठी मोठी मदत आम्हाला मिळणार आहे आणि या नवीन पद्धतीच्या हायड्रोलिकच्या रिक्षा आम्ही ज्या ज्या ठिकाणी आपण पाहत असाल की जुन्या ज्या रिक्षा आम्ही आज वापरतो आहे त्यामध्ये कचरा संकलन करण्यासाठी बराचसा त्रास होतो, नव्हे तर कर्मचाऱ्यांनासुद्धा कचरा काढण्यासाठी आणि टाकण्यासाठीसुद्धा त्रास होत होता. म्हणून आम्ही माननीय पालकमंत्री साहेबांना विनंती केल्यानंतर त्यांनी त्यांच्या DPTCच्या माध्यमातून आम्हाला पैसे दिलेत आणि त्याच्यामध्ये आज 50 रिक्षा आम्ही महापालिकेच्या सेवेत आज त्याची सुरुवात करतो आहे. या रिक्षामध्ये एक नवीन पद्धतीचं साऊंड सिस्टम पण आम्ही लावलेलं आहोत व त्याच्यावर भोंगासुद्धा फिट करून जसं महापालिकेच्या इतर मोहीमसुद्धा असतात त्यामध्ये एक पोलिओचं मोहीम असेल, महापालिकेचे स्वच्छतेचे मोहीमबद्दलचा कार्यक्रम असेल, नव्हे तर महापालिकेच्या माध्यमातून टॅक्सचा भरणा नागरिकांनी करायचा आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही एक अलाउन्समेंटची व्यवस्था यामध्ये ठेवलेली आहे.